नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एग्जाम कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळे व्हिडिओ MPSC वरती टाकलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जे प्रश्न विचारलेले होते राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये सामान्य विज्ञान या विषयाचे, ते विचारलेले प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण आपण करून घेणार आहे. आता इथून पुढे आपण ही सिरीज करून सुरू करणार आहे रोज संध्याकाळची. त्याची PDF तयार केलेली आहे WO अकॅडमीने, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीने, जी पुण्यात आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया सामान्य विज्ञान ह्या विषयाचे प्रश्न. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2013 ते 2019 पर्यंत पडलेले सगळे प्रश्न बघणार आहोत आपण. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती MPSC चे अजून बरेच व्हिडिओ आहेत, अभ्यासक्रमाचे आहेत, पुस्तके यादी आहेत, नोटिफिकेशनचे आहेत आणि अभ्यासावरती पण तयार केलेले आहेत. त्यामुळे ते पण सगळे व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघून घ्या, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. पहिला प्रश्न बघूया. खालील धातू विचारात घ्या. अ प्लॅटिनम, ब सोने, क तांबे, ड शिसे. चढत्या घनतेनुसार त्यांची क्रमवारी लिहा. आता ह्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स लिहिले. चढता क्रम म्हणजे काय? ज्याची घनता कमी तो पहिल्यांदा येणार आणि सगळ्यात जास्त घनता आहे तो शेवटी येणार. आता बघा, प्लॅटिनम, सोने, तांबे आणि शिसे ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी घनता कशाची आहे? तांब्याची. नंतर शिसे येणार, नंतर येणार सोनं आणि लास्टमध्ये येणार प्लॅटिनम. मग कोणता ऑप्शन येणार? क, ड, ब कुठं आहे? एक नंबरला आहे. मग एक नंबरचा ऑप्शन काय येणार आहे? करेक्ट येणार आहे. आता आपण घनता बघूया त्याची किती आहे वेगवेगळ्या मूलद्रव्यांची. लिथियमची 0.53 आहे, पोटॅशियमची 0.86 आहे, सोडियमची 0.97 आहे, कॅल्शियमची 1.54 आहे, मॅग्नेशियमची 1.53 आहे, झिंकची 7.13 आहे, लोहची 7.87 आहे, कोबाल्टची 8.86 आहे, निकेलची 8.91 आहे आणि कॉपरची 8.96 आहे. दुसरा प्रश्न बघू. खालीलपैकी शुद्ध पदार्थ कोणता? अ आहे लोह, बी आहे ब आहे पेट्रोल, क आहे गाईचे दूध आणि ड आहे समुद्राचे पाणी. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात शुद्ध पदार्थ कोणता येणार आहे? लोह, म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन ओ फक्त येणार आहे. कारण पेट्रोलमध्ये पण काय असतं? मिक्सचर असतं. फक्त लोह हा शुद्ध आहे. पेट्रोल, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, सल्फर असतं पेट्रोलमध्ये. आणि त्याच्यानंतर जे गाईचं दूध आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस आणि समुद्राच्या पाण्यामध्ये तर कितीतरी घटक असतात. त्यातले मेन कोणते असतात? क्लोरीन, सोडियम, सल्फेट हे त्यातले महत्त्वाचे घटक असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब यासाठी करा की नवीन नवीन व्हिडिओ आम्ही जे काढणार अभ्यासाचे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळावी म्हणून. ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीचं आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे. तुम्हाला जर ह्या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. त्याची लिंक आहे @officersonlineacademy. आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या सगळ्या लिंक पण आहेत, बाकीच्या व्हिडिओंच्या लिंक आहेत आणि आमचे फोन नंबर पण आहेत. तुम्हाला जर अभ्यासामध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही डायरेक्टली फोन करून विचारू शकता ऑफिशियल टाईममध्ये, 10 ते 6 वेळेमध्ये. पुढचा प्रश्न बघू. गन पावडर हे मिश्रण आहे जे पेटविल्यास रासायनिक प्रक्रिया होऊन स्फोट होतो. या मिश्रणात पुढील बाबी असतात. आता कोणत्या बाबी असतात बघूयात आपण. ओ ऑप्शन आहे पोटॅशियम नायट्रेट, ब आहे कोळशाची पावडर, क आहे सल्फर, ड आहे सोडियम कार्बोनेट आणि ई आहे कॅल्शियम सल्फेट. आता याच्यामध्ये गन पावडर पेटवल्यास रासायनिक प्रक्रिया होऊन स्फोट होतो, तर त्याच्यामध्ये कोणतं कोणतं असणार आहे? पोटॅशियम नायट्रेट असणार आहे,
कोळशाची पावडर आणि सल्फर हे तीनच घटक असणार आहे. सोडियम कार्बोनेट आणि कॅल्शियम सल्फेट त्याच्यामध्ये येणार नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पहिला आहे, प्रत्येक जीवित प्राणी कार्बनमधून C14 घेतो. दुसरं आहे, प्रत्येक जीवात एकाच प्रमाणात C14 असतो. क आहे, मृत्यूनंतर जीव एकाच प्रमाणात कार्बन फेकतो. ड आहे, अर्धा C14 मृत्यूनंतर 5,586 वर्षांनी नाहीसा होतो, त्यास हाफ लाईफ ऑफ द C14 संबोधतात. ई आहे, ही पद्धत पुरातत्वशास्त्रात कालक्रमवारी ठरविण्यास वापरतात. फु आहे, ही पद्धत FW लिबी यांनी शोधून काढली. आणि ज आहे, त्यांना याकरता पदार्थ विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळाले आहे. आता ह्याच्यामध्ये चुकीचं जे विधान आहे त्याचं उत्तर आहे क, मृत्यूनंतर जीव एकाच प्रमाणात कार्बन फेकतो. कारण तसं होत नाही, ह्याचं स्पष्टीकरण बघू. कारण अर्धा आयुष्यकाल किरणोत्सारी पदार्थाच्या अणूंची मूळ संख्या निम्मी होण्यासाठी लागणारा वनस्पतीचा आणि वनस्पती व प्राणी यांचे कालमापन करण्यासाठी FW लिवीने 149 शोधले हे आणि त्यांना रसायनशास्त्राचं नोबेल पण मिळालं. जिवंत वनस्पती व प्राणी यात C14 आणि C12 यांचे गुणोत्तर स्थिर असते. खडकांचे वय मोजण्यासाठी युरेनियम डेटिंग वापरतात आणि किरणोत्सारचं मोजमाप क्युरी व बेक्वेरल एकक वापरतात. बटाटा चिप्स उत्पादक चिप्स बॅगेत भरताना त्यासोबत एक वायू भरतात जेणेकरून चिप्स ऑक्सिडाइज होत नाही. खालीलपैकी कोणता वायू वापरला जातो? हायड्रोजन, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड. ह्याचं उत्तर सगळ्यांनाच माहिती असणारे नायट्रोजन. आता नायट्रोजन का वापरतात ह्याच्यामध्ये बघा, कारण हवाबंद खाद्यपदार्थाच्या पाकिटात नायट्रोजन वापरतात कारण त्याचं ऑक्सिडेशन होत नाही आणि ताजे कुरकुरीत राहतात. आता ऑक्सिडीकरण विरोधक आहे तो,